सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एसपी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. येत्या आषाढी यात्रा आणि संपूर्ण वर्षभरासाठी दर्शनाला येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त चांगल्या सोयीसुविधा देता याव्यात यासाठी नियोजन करण्यात आले असून काल झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीमध्ये अनेक चांगले निर्णय घेण्यात आलेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली असून या बैठकीत मंदिराचे उत्पन्न 50 कोटी करण्याचा निर्धार, येत्या आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना विविध सोयीसुविधा देणे, स्कायवॉकला तांत्रिक मंजुरी, वैकुंठ स्मशानभूमी येथे मोठा दर्शन मंडप उभारणे, संत तुकाराम विद्यापीठ उभारणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज देवस्थानच्या धर्तीवर आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील भाविकांना सेवेकरी म्हणून सामावून घेण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला. यामुळे भाविकांना आत्मिक समाधान लाभणार असून लाखो रुपयांची बचत झाल्याने मंदिर समितीचा देखील आर्थिक फायदा होणार आहे. याबाबत बोलताना मंदिर समितीचे सदस्य आमदार राम कदम म्हणाले, महाराष्ट्रातलं अत्यंत आदर्श असं गजानन महाराजांचं मंदिर संस्थान काम करत आहे आणि त्या संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक त्या ठिकाणी महिनाभर येऊन राहतात, त्या ठिकाणी सेवा देतात. अगदी त्याच धर्तीवर पंढरपूरच्या विठ्ठलाची सुद्धा सर्व वारकऱ्यांना भक्ती करता येईल, या ठिकाणी येऊन महिनाभर राहता येईल, त्यांची राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था होईल आणि त्यांना मंदिरासाठी स्वतःची सेवा देता येईल. तर गजानन महाराज सेवा संस्थांच्या धर्तीवर आपण पंढरपूरला देखील हा नवीन सेवेचा उपक्रम की सगळ्याच वारकऱ्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेता येईल हा उपक्रम आपण आजपासून सुरू करतो आहोत आणि याच्यासाठी वारकरी या ठिकाणी संपर्क करू शकतात. आपल्याकडून काय सुविधा त्यांना मिळणार? नाही, ज्या पद्धतीनं गजानन महाराज सेवा संस्थांमध्ये तिथल्या भाविकांना सुविधा मिळतात, राहण्याची असेल, जेवणाची असेल, बाकी सर्व सुविधा, त्या सर्व सुविधा या ठिकाणी असतील. या ठिकाणी त्यांना पोथीचं पारायण आहे, भजन आहे, कीर्तन आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना सहभाग घेता येईल. मंदिरामध्ये त्यांना सेवेची संधी उपलब्ध होईल, ते सेवा देऊ शकतील. अगदी त्याच धर्तीवर या ठिकाणी देखील तिथं सेवा आपण प्रारंभ करतो. पण याच्यासाठी महाराष्ट्रातली वेगवेगळी जी वारकरी आहेत त्यांना अगोदर समितीकडे संपर्क साधावा लागेल, मग त्याच्यामध्ये आळीपाळीने प्रत्येकाला संधी देण्यात येईल. बैठकीत घेण्यात आलेल्या विविध निर्णयाबद्दल अधिक माहिती देताना मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले म्हणाले की आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक संपन्न झाली. आजच्या बैठकीनिमित्त आषाढी एकादशीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मागच्या वर्षीच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्रातून आणि देशभरातून उच्चांकी 15 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. यावर्षी त्याच्यापेक्षाही काही भक्त जास्त पंढरपूरमध्ये दाखल होतील असा प्रशासनाचा अंदाज आहे, त्याचा आम्ही आढावा घेतला. मागच्या वर्षीच्या ज्या सुविधा आम्ही भाविकांसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या त्या सुविधांमध्ये अधिकची वाढ कशी करता येईल याच्यासाठीचा प्रयत्न आता समिती करणार आहे. मागच्या वेळेला 12 LED स्क्रीन पंढरपूरच्या विविध वर्दळीच्या ठिकाणी लावण्याचं काम समितीने केलं होतं. ह्यावेळेला 15 पेक्षा अधिक मोठे स्क्रीन आपल्याला पंढरपूरच्या विविध ठिकाणी लावायचे आहेत. एक प्राथमिक आमचा अंदाज असा आहे की 16 ते 20 स्क्रीन हे पंढरपूरच्या महत्त्वाच्या ठिकाणी जिथं लोकांची गर्दी जास्त असेल अशा ठिकाणी आम्ही लावणार आहोत. स्क्रीनची साईजसुद्धा वाढवण्याच्या बाबतीमधला निर्णय घेण्यात आलेला आहे. पत्रा शेडमध्ये मागच्या वेळेला भाविकांची सोय करण्यासाठी जेवणाची व्यवस्था मंदिर समितीने संयुक्त विद्यमानी काही भाविकांच्या केली होती, यावेळेला सुद्धा जेवणाची सोय मंदिर समिती करणार आहे. तेवढंच नाही तर पत्रा शेडमध्ये अनेक कॉलम पार करून भाविकांना पुढे जावं लागतं, त्यामुळं भाविकांना अनेक वेळ तिथं उभं राहावं लागतं. त्यामुळं भाविकांसाठी तिथं काही नाश्त्याची व्यवस्था सुद्धा, जेवणानंतर नाश्त्याची व्यवस्था सुद्धा आम्ही करणार आहोत. मागच्या वेळेला 20 लाख लिटर मिनरल वॉटरची सुविधा मंदिर समितीने केली होती, यावेळेला त्याच्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय समितीने केलेला आहे, जेणेकरून पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या किंवा श्री विठ्ठलाच्या रुक्मिणी मातेच्या भक्ताला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळावं. जे जे स्क्रीन असणार आहेत त्या स्क्रीनच्या तिथं नाश्ता आणि पिण्याचं स्वच्छ पाणी मिनरल वॉटर हे उपलब्ध केलं जाणार आहे. 5 ते 6 स्वयंसेवी संस्था आहेत, त्या स्वयंसेवी संस्थांकडनं मोफत औषध उपचार देण्याच्या बाबतीमधली हमी आम्हाला मिळालेली आहे, त्या संस्थांना सुद्धा आम्ही परवानगी देणार आहोत.
जेणेकरून ह्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या भक्ताची सगळी सुविधा मागच्या वेळेसपेक्षा थोडीशी जास्त चांगली कशी होईल याच्यासाठीचा प्रयत्न आता समिती येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. मागच्या वेळेला जसा इन्शुरन्स आपण अपघातासाठी केला होता भाविकांचा, तो इन्शुरन्स आपण ह्या वर्षी सुद्धा करणार आहे. आणखीन काही सूचना आमच्याकडं महाराज मंडळींकडनं येतात, त्या सूचनांवर सुद्धा आम्ही अंमलबजावणी करतोय. ढोबळरित्या हे बदल आम्ही करायचे ठरवलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आणखीन काही सुधारणा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असो किंवा ट्रॅफिक मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये असो ती सुद्धा आम्ही प्रशासनाबरोबर संयुक्त बैठकी घेऊन करणार आहोत. सशुल्क दर्शनाला काही झालेलं आहे का त्याच्यावर निर्णय? मंदिर समितीचं मार्च 2019 उत्पन्न आपण जर का पाहिलं तर 31 कोटी रुपयाचं उत्पन्न मंदिर समितीला झालेलं आहे. मंदिर समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंत पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पन्न विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला झालेलं आहे. त्यामुळं इतकं मोठं उत्पन्न मंदिर समितीला होत असल्यामुळं सशुल्क दर्शनाची आत्ता तरी काही गरज नाही असा निर्णय मंदिर समितीने घेतलेला आहे.